नमस्कार, मी अर्चना आरते। मटण म्हटलं की पचायला थोडंसं जड असतं। मग आपण काय करतो, लहान मुलांना आणि वयस्कर माणसांना ते देत नाही, पण आपल्याकडे वयस्कर माणसांना आणि लहान मुलांना मटण हे खायचं असतं। त्यासाठी आज मी तुम्हाला दाखवते एक वेगळी मटणाची रेसिपी की जे पचायला आपल्याला अगदी चांगलं। तर त्याचं नाव आहे ग्रीन मटण किंवा पथाचं मटण। आपण इथे तेल गरम करायला ठेवूया। साधारण 1 ते 2 चमचे हे तुम्ही तुपात केलं तरीही चालणार आहे। इथे मी हे मटण घेतलेलं आहे, तर हे मटण मी शिजवून घेतलेलं आहे। 1/2 किलो मटण आहे, त्याच्यामध्ये आपण 2 कांदे घेतलेले आहेत, थोडंसं आलं लसणाची पेस्ट घेतली आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि 1 कप पाणी घालून आपण ते शिजवून घेतलेले आहे। आपण आता हे बाजूला ठेवूया। आता आपण आलं लसूण पेस्ट घेऊया, साधारण 1 टेबलस्पून घ्यायची आहे। कारण मटण काही फिश म्हटलं, मटण म्हटलं की त्याला जर आलं लसूण आला तरच त्या रेसिपीला जास्त चव येते। त्यानंतर थोडीशी हळदी पावडर 1/2 चमचा, कारण थोडं हे आपण पौष्टिक म्हणजे पचायला झालं पाहिजे असं करतोय। काळा मिरी पावडर 1/2 चमचा, थोडीशी आपण पुदिन्याची पानं घेणार आहोत, ती आपण फोडणीला घालणार आहोत। चिरून नाही घ्यायचे, हातानेच मोडायची ती। पुदिना तुम्ही कापून घेतलात तर तो काळा पडतो, त्याचा एक स्वाद ना खूप छान येतो। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण। हे मिक्स केलं की आपण इकडे हे मटण शिजवून घेतलंय ते घालतो ह्याच्यामध्ये। तुम्ही आदल्या दिवशी जरी रात्रीचे मटण आणून ठेवलं आणि ते शिजवून ठेवलं तरी तुमची ही रेसिपी एकदम पटकन होते। आपण ह्याला इथे म्हटलेलं आहे ग्रीन म्हणजे पथाचं, पण आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीरीची पेस्ट घालतोय। कोथिंबीरीची पेस्ट कधी पण तुम्ही अगदी तुम्हाला करायच्या अगोदरच तुम्ही करा, जर करून ठेवली तर ती काळी पडते। चवीप्रमाणे हाताने आपण मीठ घालतोय, स्वाद आला पाहिजे त्याला छान पैकी। आणि आपली ही जी उरलेली पुदिन्याची पानं आहेत ती थोडीशी ठेवायची डेकोरेशन करता, आणि बाकी आपण ह्याच्यात सगळी घालणार आहोत। त्याचा रंगही छान दिसतोय। आणि थोडी ही रस्सा अशीच ठेवायची, आणि हे जर नुसतं तुम्ही ह्याचा रस जर प्यायला ना तर एकदम क्लास। गॅस मोठा करायचा आणि मस्तपैकी उकळून द्यायचंय, 5 ते 10 मिनिटं वाट बघायची। झालंय का बघूया, तयार आहे। आता आपण गॅस बंद करूया, काढून घेऊया। छान पैकी मस्त त्याला ग्रीन कलर आलेला आहे। हे ग्रीन मटण म्हणजेच पथाचं मटण तुम्ही खायचं गरम गरम वाफाळलेल्या भाताबरोबर किंवा सुपासारखं प्यायलं तरीही चालतं। बाळंतणीसाठी तर हे एकदम उत्तमच आहे। तर आता आपण कधी भेटणार आहोत पुढच्या रुचकर मेजवानीमध्ये।